काकरेकट के विधायक भास्कर जाधव ने भी विधानसभा अध्यक्ष के कामकाज पर आक्षेप उठाए हैं। असा है कि ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्या दिवसापासूनचा घटनाक्रम हा मी आपल्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो आणि त्यावेळेपासूनच सर्वसाधारणपणे विधानसभा अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं सत्ताधारी पक्षाला अपेक्षित असलेलं आणि सत्ताधारी पक्ष जे त्या ठिकाणी विषय मांडतो ते तेवढंच कामकाज होण्याच्या दृष्टीनं त्यांचा कल दिसतो आणि त्या संदर्भामध्ये नाराजी आम्ही खाजगीमध्ये देखील केलेली आहे, भेटून देखील केलेली आहे, त्यांना वारंवार विनंती देखील करून झालेली आहे, परंतु दिवसागणिक हा प्रकार वाढत चालला होता। या संपूर्ण अधिवेशनामध्ये बघितलं तर मी अनेक वेळा हा मुद्दा मांडला आहे की सर्वसाधारणपणे अशा अधिवेशनामध्ये व्यक्तिगत राजकीय हिशेब चुकते करण्याकरता म्हणून व्यक्तिगत राजकीय सूड एकमेकावर उगवण्याकरता म्हणून सभागृहाचा वापर करायचा नसतो आणि जर करत असेल कोणी तर त्याला अध्यक्षांनी रोखायचं असतं। एका पक्षानं आपली नेमणूक केलेली ही जरी खरी गोष्ट असली तरी ज्या जागेवर आपण बसतो त्या जागेवर गेल्यानंतर जेवढं म्हणून पक्षविरहित भूमिका घ्यावी लागते, जेवढी म्हणून सत्ताधाऱ्यांना आपण संधी देतो तेवढीच विरोधी पक्षाला देखील संधी द्यावी लागते, किंबहुना सत्ताधारी पक्षाच्या बाजूला सत्ता असते, सरकार असतं आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांना अधिकाधिक संधी दिली पाहिजे। ह्या हे अशा पद्धतीची संधी आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये बघितलं तर त्या त्या वेळच्या अध्यक्षांनी ही विरोधी पक्षाला दिल्याची अनेक उदाहरणं आहेत, रेकॉर्ड आहे। परंतु इथं काय चाललं होतं की मी एका पक्षाचाच जणू काय अध्यक्ष आहे असं होता कामा नये आणि म्हणून काल संध्याकाळी एका प्रस्तावावर चर्चा करताना मी माननीय अध्यक्ष महोदयांना त्यांच्यानी माझ्या वैयक्तिक संबंधातून जाहीरपणे ऑन रेकॉर्ड इशारा दिला होता की अशा पद्धतीनं तुम्ही यांचं वैयक्तिक राजकीय हिशेब चुकते करण्याकरता म्हणून जर ह्या व्यासपीठाचा उपयोग करत असतील आणि आपण त्यांना संधी देत असाल आणि त्या विरोधात जर आम्ही काही हरकत घेत असू आणि ती संधीसुद्धा आम्हाला तुम्ही देत नसाल तर तुमच्या कारकिर्दीला डाग लागेल, तुमच्या कारकिर्दीला डाग लागेल। मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगितलं होतं आणि दुर्दैवानं माझं वक्तव्य पुरं होतं ना होतं ते 12 तासाच्या आतमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आला। हा ठराव गणसंख्येच्या अभावी मंजूर होईल न होईल हे पुढच्या अधिवेशनामध्ये कळेल, परंतु एक म्हण आहे जो बुन से गई वो हौद से नहीं आएगी, इतक्या लवकर ह्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव येणं हे त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं, त्यांच्या पदाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या इमेजच्या दृष्टीनं वाईट आहे, एवढंच मला सांगायचं।